जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की काँग्रेसमध्ये अनेक प्रवाद तयार झाले आहेत, अनेक विचार तयार झाले आहेत, म्हणजे काँग्रेस हा एक विचार आहे पण इतक्या भागामध्ये तो विभाजित झालेला पाहायला मिळतोय आणि फुटीच्या मार्गावर आहे की काय काँग्रेस अशी परिस्थिती आहे राज्यात, तरी तसंच चित्र पाहायला मिळत आहे, कसं बघताय याकडे? काँग्रेस एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यामध्ये प्रादेशिक कांगोरे आहेत, वैचारिक स्वातंत्र्य आम्हाला आहे, त्यामुळे काही लोक हे डाव्या विचाराकडे वळलेले आहेत, आर्थिक डावा विचार, काही उजव्या विचाराची मंडळी आहेत, आणि या सगळ्यांचं एक कोयलिशन आहे, त्यामध्ये विभिन्न विचार आहेत. बरेच लोक आम्हाला सॉफ्ट हिंदुत्व तुम्ही त्याकडे जात आहे का म्हणून असा आरोप करतात. काही म्हणतात की तुम्ही ॲपिजमेंटच्या पॉलिटिक्समध्ये आहात. त्यामुळं काँग्रेसमध्ये अनेक विचारधारा आहेत. एका विचाराचा पक्ष भाजपसारखा नाही आहे, किंवा एक नेतृत्व नागपूरहून जो आदेश येतो त्याप्रमाणे सगळ्यांनाच पुढं जावं लागतं, स्वतःचे विचार काही असले तरी, असं काँग्रेसमध्ये नाही आहे. ही आत्तापर्यंत काँग्रेसची स्ट्रेंथ होती, पण आता या भाजपच्या आव्हानाला आपण कसं तोंड द्यायचं हा आमच्या पुढचा खरंच प्रश्न आहे, त्यात काही शंका नाही आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे